हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? हो, मी पण मस्तच आहे. तेजस्वी लॉग या चॅनल मध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आता वाजले सकाळचे 11 आणि आज आहे संडे. संडे इज अ फंडे. काहीतरी चांगलं तर स्पेशल व्हायलाच पाहिजे. तर आता मी सकाळी गेले होती मार्केटला. मार्केटहून आणले तिकडनं मी मच्छी. तर म्हटलं चला तुमच्याशी ही मच्छीची रेसिपी शेअर करूया. तर बघा मी कोणती कोणती मच्छी घेऊन आली आहे, तर तुम्हाला मी दाखवते. बघा असे मस्त मी पापलेट आणले छानपैकी असे, आणि इकडे ही सुरमई आणली आहे, आणि ह्याच्यामध्ये दोन बोंबील सुद्धा आहे. तर आता मी ह्याचे थोडासा रस्सा बनवणार आहे आणि बाकीचे सगळे फ्राय करणार आहे. तर चला तर बघूया. मी मॅरिनेशन करून घेतलं आहे मच्छीला. मीठ, हळद, लाल तिखट, परत वाटण, आणि त्याच्यातच भाकरीचं पीठ सुद्धा टाकलंय, म्हणजे नंतर नको लावायला. आणि मग हे सगळं असं मॅरिनेशन करून आता मी घेतलंय. आणि आता इकडे रस्स्यासाठी कढई पण तापत ठेवली, पण मी आता थोडासाच रस्सा करणार आहे. तर तुम्ही म्हणाल काय एवढूसाच रस्सा, पण मी कोणी खात नाही, फक्त मी एकटीच खाणार आहे. पण थोडासाच करणार आहे, जास्त नाही करणार आहे. असं झालं आता वाटण. आता त्यात थोडीशी आता मी चिंच टाकते, काढून घेते आणि पाणी टाकते. कारण चांगली उकळी घेऊन आली की मग त्याच्यामध्ये थोडस मच्छी सोडते. त्याच्यामध्ये मी घालते सुरमईचे, बस. बाकी काय घालणार नाही, कारण कोणी खाणार नाही तर कशा लोकांचं टाकू ना. फक्त हे दोन पीस आता टाकले, असे चांगले शिजून येते. तवा पण तापत ठेवलाय मी आता मच्छी फ्राय करायला. त्यात आता तेल घालते. मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेते पुरपुरी. आणि तुम्हाला दाखवते, जास्त नाही दाखवत आहे, ह्याच्यामध्ये पीस कसे तुटतात ना. आणि व्यवस्थित असते सुरमईचे तुकडे मी असे साईडला लावेत, म्हणजे ते छान कडक होतील. आता पापलेटचे पीस लावते थोडे. थोडीशी म्हणजे अर्धी झाली आहे सुरमईचे पीस आणि हे पापलेट पीस, एवढे तळून झाले. आता जेवायला वाढते मी. छान रस्सा झालाय ना, तर आता थोडासा रस्सा मी काढते वाटीत. भरते मी आता पापलेटचा तुकडा, सुरमईचा तुकडा, वरण भात, रस्सा आणि सॅलड. जेवण झालंय, पण आज चपाती भाकरी करायला मला जमलं नाही. तर हा आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.